मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे दादर ईस्ट मधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवर ट्रॅफिक जाम झालाय. पावसामुळे हिंदमाता परिसरात पाणी साचलं आणि त्यामुळे वाहतुकीसाठी तो रस्ता बंद ठेवण्यात आलाय. आंबेडकर रोडवर खूप ट्रॅफिक झालेलं आहे, याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी. डॉक्टर आंबेडकर रोड परिसरामध्ये आहे. आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने इथं ट्रॅफिक झालेलं आहे. अर्थातच याच्या पुढे जवळच हिंदमाता परिसर आहे, तिथे थोडासा पाऊस जास्त झाल्यानं लगेच पाणी साचलेलं आहे. त्यामुळे त्या भागातून जाणारा जो रस्ता आहे तो वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला डॉक्टर आंबेडकर रोडवर अशा पद्धतीनं ट्रॅफिक झालेलं पाहायला मिळत आहे. खरं तर खूप मुसळधार पाऊस नाही आहे, थोडासाच पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे लगेचच हिंदमाता परिसर हा पाण्यानं भरून गेलेला आहे. गुडघाभर पाणी सर्वत्र साचलेलं आहे आणि त्याच्यामुळे तो रस्ता बंद करण्यात आलेला आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला या वाहतुकीवर झालेला पाहायला मिळत आहे. कशा पद्धतीने इथे वाहतूक खोळंबलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच आता हळूहळू गाड्या पुढे जात आहेत, मात्र बराच वेळ अशा पद्धतीने इथे ट्रॅफिक जाम झालं होतं. खरं तर तिथे पाणी उपसा केंद्र लावलेलं आहे, पाणी उपसण्याचं काम सुरू आहे, मात्र अद्यापही पाणी ओसरलेलं नाही आणि त्याच्यामुळे तो रस्ता बंद करण्यात आलेला आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला हा ट्रॅफिकवर झालेला इथे पाहायला मिळत आहे. आपण जर बघितलं तर त्या ब्रिजवर देखील पूर्ण आपल्याला गाड्या उभ्या असलेल्या दिसत आहेत आणि अशा पद्धतीनं पाऊस, सकाळ भागामध्ये पाणी साचणं आणि वाहतुकीचा खोळंबा हे दरवर्षीचं चित्र आता आपल्याला पाहायला मिळायला लागलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य सावंतसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई.